वेलकम बैक प्रधानी नरेंद्र मोदी बेंगलूरु आगमिसिद्दारे एचएल विमान निल्दाणदिंद M17 हेलिकाप्टर मूलक बीआईसी अंदरे अंतर्राष्ट्रीय वस्तु प्रदर्शन केंद्र के आगमिसिद्दारे इवत्तु कंप्लीट आगि मोदी मेनिया कंप्लीट आगि इवत्तिन कार्यक्रम ना नोड़ोदाद्रे बेळिगे 8:20 होरटरु नवदेहलियिंद 10:55 बेंगलूरी बंदिद्दारे 11:30 आयितु 11:30 हेलिकाप्टर मूलक अंतर्राष्ट्रीय वस्तु प्रदर्शन केंद्रद हेलीपैड अन्नु तलुपलिद्दारे 11:30 इंधन सप्ताहवन्नु उद्घाटिसि मध्याह्न 2:30 वरेगू कूड हनुमे कार्यक्रम आरंभ आगे किल क्षण आगमस्तार अंतर्राष्ट्रीय वस्तु प्रदर्शन केंद्र इतने बरतार इंडिया एनर्जी वीक उद्घाटन मातरे कार्यक्रम अली इंधन वलय के संबंध सीईओ अधिकारी कूड़ा भागवे जो मध्यान 2:30 तनकू कूड़ा मीटिंग अरे भारत मुद्दा इंधन वलयी यीतिया क्रांतिकार बदलावण मत यी चेंजस् अभिवृद्धि होने अरे इंत सीओ जो चर्चेन प्रधानी नरेंद्र मोदी जागतिक मटद इंधन वलय के संबंध सीओ अधिकारी भागवे कार्यक्रम सार्वजनिक प्रवेश कार्यक्रम के केवल इंधन मत सौर वलय के संबंध अधिकारी मध्यान 2:30 वरेगू कूड़ा इंडिया एनर्जी वीकनाता प्रधानी नरेंद्र मोदी आमले 2:40 हेलिकाप्टर मूलक तुमकूर प्रयाण बेस्तर 3:25 तुमकूर तल्तर 3:30 रक्षणा वलय स्वावलंबने साधिसुव दृष्टियल्लि तयारिसिरुवंतह ಈಗಾಗಲೇ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿರುವಂತ ಏಷ್ಯಾದಲ್ಲೇ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ ನಿರ್ಮಾಣ ಸಂಸ್ಥೆ ತುಮಕೂರಿನಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರೋದು ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆ ಆ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಯನ್ನ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಯಾವುದಕ್ಕೂ ನಾವು ಬೇರೆ ದೇಶಗಳಲ್ಲಿ ಬೇರೆ ದೇಶಗಳ ಮುಂದೆ ಕೈ ಚಾಚಬಾರದು ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಸ್ವಾವಲಂಬಿಯತ್ತ ಭಾರತ ನಡೆಯತಾ ಇದೆ ಮೇಕ್ ಇನ್ ಇಂಡಿಯಾ ಮೂಲಕವಾಗಿ ಅದರಲ್ಲಿ ಏಷ್ಯಾದಲ್ಲಿ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ ಘಟಕ ಸಮರಾಸ್ತ್ರಗಳನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡುವಂತ ಘಟಕ ಇದು ಬೇರೆ ದೇಶಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೈ ಚಾಚಬೇಕಿನ ಮೇಲೆ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಒಂದು ಘಟಕವನ್ನ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿರುವಂತದ್ದು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿರೋದು ಇದು ಈಗಾಗಲೇ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು
ಈಗಾಗಲೇ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗಿ 2-3 ವರ್ಷ ಆಗಿಬಿಡ್ತಾ ಇತ್ತು ಆದರೆ ಕೋವಿಡ್ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ಲೇಟ್ ಆಗಿದೆ ಅಷ್ಟೇ 2016 ರಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರೇ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರು ಅಡಿಗಲ್ಲ ಹಾಕಿದ್ರು ಕೋವಿಡ್ ಬಂದಿದ್ದರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ತಡವಾಗಿ ಈ ಘಟಕ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಆಮೇಲೆ ಹಲವು ಕೈಗಾರಿಕೆಗಳ ವಲಯವನ್ನ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬೆಂಗಳೂರಿನ ಉತ್ತರ